घर भाड्याच्या कारणावरून रूम पार्टनर झालेल्या वादात रूम पार्टनरनं केला खून. राहता तालुक्यातील शिर्डी नजीक असलेल्या देशमुख सारी निमगाव येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असलेल्या 74 वर्षीय श्रीनिवास शेट्टी यांनी मागील 3 महिन्यांपासून घरभाडे न दिल्यानं 17 फेब्रुवारीच्या रात्री 8:30 वाजता शेट्टी यांचा रूम पार्टनर धर्मेंद्र मनोहर मेहता वय वर्ष 40 राहणार शिर्डी यांच्यात झालेल्या वादात मेहता याने शेट्टी याच्या मानेला धरून खोलीमधील भिंतीला जोर जोरात आपटल्याने शेट्टी जखमी झाले होते. जखमी शेट्टी यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आल्यानंतर औषधोपचारादरम्यान 18 फेब्रुवारी रोजी शेट्टी यांचा मृत्यू झाल्यानं या घटनेसंदर्भात अलका बाबासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ आरोपी धर्मेंद्र मनोहर मेहता यास ताब्यात घेतलं असून आरोपीनं सदर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी वमणे यांनी दिली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री आपण भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमध्ये हे निमगाव तालुका राहता इथे घडलेले देशमुख चारीमध्ये ह्या स्थानिक वसाहतीत ही घटना घडलेली आहे. याच्यामध्ये मेहताचे नाव श्रीनिवास शेट्टी असून त्याचाच रूममेट जे दोघं सोबत राहत होते धर्मेंद्र मेहता याला आपण आरोपी केलेला आहे. त्याने तशी कबुली देखील दिलेली आहे. तर यांच्यामध्ये भाडे देण्यावरून वाद होता आणि यातून त्यांनी 3 महिन्याचे भाडे त्या दुसऱ्या रूममेटने दिलेले नसल्यामुळे रागाच्या भांडणात त्यांच्यामध्ये झटापट होऊन याच्यामध्ये धर्मेंद्र मेहता याने श्रीनिवास शेट्टीचे डोके जोराजोरात भिंतीवर आदळल्याने आणि त्याचे श्रीनिवास शेट्टींचे वय जास्त असल्याने आताच त्यांचा मृत्यू झालेला आहे. काय गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहे आणि आरोपी अटक आहे. यामध्ये आपण भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला आपण रात्रीच अटक केलेली आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर.